भारतीय घटने के शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीनं प्रत्येक हौसेची त्यांनी आपले संकल्पनेतून एक भारताला नवीन दिशा देण्याकरता ज्या पद्धतीने प्रत्येक हौसेची निर्मिती केलेली आहे, त्यामध्ये राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, आता असं वाटून आलेलं आहे की बुवा बाबासाहेबांनी त्यावेळेस तर म्हटलं होतं की बुवा मी चांगलं एक तुम्हाला फळ देत आहोत, कारण त्याचा आस्वाद घेणारे जर चांगले निघाले नाही तर या देशाचं भवितव्य या लोकांनाच भोगायला मिळेल. आणि वस्तुस्थिती तशी झालेली आहे. आता लोक प्रत्येक पक्षाचे लोक आश्वासन देऊन निवडणूक आली की बा आश्वासन देतात मैं ऐसा करूँगा मैं वैसा करूँगा, आणि आश्वासनाची पूर्तता न करता क्षणोक्षणी जनतेची त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जनतासुद्धा त्यांच्या भूलतापाच्या त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांना प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस त्यांना सहकार्य करते, पण ते उलट का होते की त्यांना एक निराशा प्राप्त होते आणि वरून पुन्हा आजून पालटून तोच पक्ष, सत्ताधारी पक्ष आजून पालटून जनतेची फसवणूक करतात. आणि म्हणूनच मला असं वाटलं की बुवा आता कुठेतरी ह्या गोष्टीला थांबवलं पाहिजे. जिथपर्यंत नवीन लोक, नवीन उंदीचे लोक या क्षेत्रामध्ये येणार नाहीत आणि जनतेचा आवाज बनणार नाही, किंवा ज्या या पदवीधर संघामधची निर्मिती ज्या पद्धतीने झालेली आहे, आज आपण जर समजा आमदारकीचा विषय केला तर तिथं 288 महाराष्ट्रामध्ये 288 आमदार निवडून जातात. त्याच आमदारांच्या एक स्वरूपकडून एक पुन्हा एक हौस केलेला आहे, त्याला विधान परिषदेचे रूप दिलेलं आहे. त्यामध्ये काही पर्सेंटाईल काढण्यात आलेलं आहे. त्या पर्सेंटाईलमध्ये आपले जे आमदार लोक असतात त्यांना मतदान करण्याचा अधिकार असतो. त्यानंतर एक पुन्हा त्याच क्षेत्र विधान परिषद निवडणुकीमध्ये एक असा जो क्षेत्र आहे का ज्याच्यामध्ये महानगरपालिका, नगर परिषद, पंचायत समिती, तुमचे जिल्हा परिषदचे जे निवडून आता निवडून आल्यानंतर विषय म्हणजे आपल्याला जनतेने एक आपला व्हॉइस बनवून तिथं पाठवलेला आहे. आपण जनतेचा आवाज आहोत, पदवीधाऱ्यांचे आवाज आहोत. आता या देशांतर्गत या महाराष्ट्रामध्ये किंवा आपण ज्या हाऊसमध्ये आपण चाललेलो आहोत, आता ज्वलंत प्रश्न आणि सर्वात मोठा प्रश्न असेल तर तो आहे बेरोजगारी, बेरोजगारींची समस्या. आज डॉक्टर, इंजिनियर, वकील, एम ए झालेले, बी ए झालेले, बी एड लोक, शिक्षक लोक जे डी एड बी एड झालेले आहेत, तुमचे पी एच डी होल्डर्स लोक जे डॉक्टरेट होऊन गेलेले आहेत, म्हणजे प्रोफेशनल ट्रेडचे आणि नॉन प्रोफेशनल ट्रेडचे सर्वच्या सर्व लोकांकडे अगर जे एक मोठी समस्या असेल तर ती आहे बेरोजगारीची आणि नोकरी पाण्याची. जपानने टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे बॉम्बस्फोट झाले त्यांच्याकडे, तिथं भरपूर प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने नॅचरल कॅलॅमिटीजच्या जे प्रादुर्भाव होतो, तुफान, त्यानंतर तुमचं म्हणजे भूकंप वगैरे, याच्यावरही मात करून त्या लोकांनी आपल्या देशाला म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये एक आद्य क्रांती केलेली आहे, मोठी क्रांती केलेली आहे. त्यानंतर आज जर समजा आपण फॉरेनचा विचार करतो, अमेरिका, युरोपचा जेव्हा विचार करतो, तर एकटी अमेरिका संपूर्ण जगामधल्या असलेल्या देशांना ते रोजगार देऊ शकते. आणि आज आपण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशातल्याच लोकांना किंवा आपल्या राज्यातल्या लोकांना आपण व्यवस्थित पदवीधर बनवून त्यांना नोकरी देऊ शकत नाही, शोकांतिका नाही का? म्हणजे कुठेतरी बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो याला प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. परंतु आता नेमकं होतं काय, त्या काळामध्ये जे गुरुकुल असायचे त्यामध्ये सभ्यता, संस्कृती आणि त्या काळातलं जे एज्युकेशन होतं, त्या काळातलं जे ज्या पद्धतीने एज्युकेशन होतात, आज म्हातारा आजोबाला किंवा काकाला आपण जेव्हा म्हणतो तर आताही चौथा वर्ग शिकणारा मनुष्य फळफळ इंग्लिश बोलतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण विद्यार्थ्यांना एज्युकेशन तर देऊन राहिलेलं आहोत, परंतु त्यांच्या बौद्धिक, मानसिक,
त्यांच्या विकल्प त्यांचा याचा विचार विकल्प त्यांच्या विकासच होत होऊन राहिलेला नाही. म्हणून विद्यार्थ्यांच्या संघटनांचा कल कुठं असायला पाहिजे का त्यांचा बौद्धिक मानसिक आणि शारीरिक त्यांना पुढं आपण कसं एज्युकेशन घेणार आहोत, पुढे एज्युकेशन घेणार आहोत, त्यांची आवड निवड त्या रुची ठेवून त्यांना त्या मार्गाला त्या संघटनांनी तिकडे डायरेक्शन ते दिलं पाहिजे. संघटनेच्या पाठबळातून संघटनेच्या दिशानिर्देशमधून त्या लोकांनी आपापला स्वतःचा बौद्धिक विकास आणि शिक्षणाचा विकास करून घेणं हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. या पदवीधर मतदारसंघाच्या अनुषंगानं जेव्हा मी बरेचशे लोकांशी माझा संपर्क झाला, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर प्रत्येक लोकांनी आपापल्या व्यथा आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये ते बघतोय की बा ज्या पद्धतीने ती जी सर्वांचा एकच मला सूर आढळलेला आहे आणि ती म्हणजे जुनी पेन्शन योजना आणि नवीन योजनेमध्ये म्हणजे आज जे लोक पदवीधर किंवा आज जे लोक नोकरीला लागलेले आहेत किंवा शासकीय कर्मचारी आहेत अधिकारी आहेत या लोकांना पेन्शन योजना नाही म्हणजे पेन्शन नाही लागू नाही. मग याबद्दल मी विचार केला, सखोल अभ्यास केला. बरेच लोकांचं असं म्हणणं आलं की बाबा एवढा बजेट आमच्याकडे कुठे आहे की बाबा त्या लोकांना देऊ. म्हटलं हे बंद का करण्यात आलं, तर म्हणजे बजेट नाही आहे. पण म्हणूनच मग माझा मला लोक मदत हा खरंच खूप म्हणजे हा तापडचा भाव असा आहे. निवडून देणारे कोण? पदवीधर लोक, उच्च विभूषित लोक, इंटेलेक्च्युअल लोक, बुद्धिमान लोक. निवडून जाणारे कोण? उच्च विभूषित लोक, इंटेलेक्च्युअल लोक, म्हणजे सामाजिक आर्थिक शैक्षणिक ज्या काही समस्या असतील पदवीधरांच्या असतील वा त्यांच्याशी संलग्न निगडीत सर्व लोकांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न विशद विस्तृतपणे आणि त्याच्यावर जोर लावणे म्हणजे विधान परिषदेला आपण कमी लेखू शकत नाही. बरेच लोकांना फक्त लोकसभा आणि विधानसभाच माहिती असते पण हे एक हाऊस असं मोठं पॉवरफुल हाऊस की ज्यामध्ये आपण सर्वांना न्याय देऊ शकतो, आवाज बनू शकतो, जनतेचे आवाज बनू शकतो. असं नाही की बाबा आपण लोकसभा आणि विधानसभेमध्ये जे करतो ते आपण इथं काहीच नाही. इथं आपण तुम्ही ॲग्रिकल्चर विषयी, शेतीविषयी, शेतकऱ्यांच्या विषयी, नागरिकांची इतर समस्याविषयी मांडणी करू शकता कारण की ते तर लोक उच्च करू शकतात, ते शिकले सोडलेले लोक आहेत. तर त्या याच्यामध्ये त्या हाऊसमध्ये ज्या काही संकल्पना येतील, जे काही प्रश्न येतील त्या प्रश्नावर हे बुद्धिजीवी लोक, शिकलेले लोक, पदवीधर लोक न्याय देतील आणि त्याच्यावर विस्तृतपणे विचार करून तो बिल पास करतील, करायला लावतील अशी संकल्पना त्यावेळेस बाबासाहेबांच्या डोक्यात असेल. आणि म्हणूनच त्यांनी हे आता शिक्षक मतदारसंघ तयार झालेला आहे, शिक्षक मतदारसंघ तयार झालेला आहे. शिक्षकांचे प्रश्न करण्याकरता अरे मी तर म्हणतो तुम्ही डॉक्टरांचे एक मतदारसंघ तयार करा, इंजिनियर लोकांचा मतदारसंघ तयार करा. होते काय की बा आरोग्य विषयीचा जो मंत्री असतो तो काय डॉक्टर असतो का? इंजिनियर लोकांचा म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो मंत्री असतो तो का असायला पाहिजे? इंजिनियर असायला पाहिजे. होते का? त्याला हेच माहीत नाही 80mm 40mm का होते, त्याला हेच माहीत नाही सॉफ्टवेअर म्हणजे काय होते. म्हणजे माझा प्रश्न कसा आहे, माझं उत्तर का मी का म्हणून राहिलेलो आहो की बघ तू ज्या विषयाचा अभ्यास आहे त्या विषयाचे अभ्यासकाचे सेपरेट मतदारसंघ हवेत किंवा त्या पद्धतीचे मंत्री हवेत, लोक हवेत, डॉक्टर झालेले, इंजिनियर झालेले, वकील झालेले. आता कॉलेजियम पद्धतीनं ज्या पद्धतीनं जजेसची निर्मिती होते, कारण मी म्हणतो UPSC सुरू करावं. जर समजा यांच्या पदवीधर मतदारसंघ वकील लोकांचं राहिलं असतं तर ते आपला आवाज, आपली व्हॉइस, ते स्वतः त्यांना जे प्रॉब्लेम्स येतात ते त्यांनी तिथं मांडलं असतं. म्हणजे कुठेतरी आपल्या राजकारण्याचं चुकलेलं आहे, सत्ताधाऱ्यांचं चुकलेलं आहे आणि ती जी तफावत आहे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक जी तफावत झाली, जी विषमता झालेली आहे तिला प्रामुख्यानं हाऊसमध्ये जाऊन, विधान परिषदेमध्ये जाऊन तो त्यांचा आवाज आपल्याला बुलंद करायचा आहे, ती विषमता आपल्याला दूर करायची आहे आणि त्याकरता संवैधानिकरित्या मला का करता येईल तुम्ही करण्याचा प्रयत्न करेन.
पदवीधर मतदारसंघ नागपूर विभाग निवडणूक डिसेंबर 2020, अधिकृत उमेदवार इंजिनियर संजय रघुनाथ नासरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.